हरिओम, मी गीतांजली वीरा साबळे. माझं केंद्र घाटकोपर पश्चिम. आणि माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा अनुभव तर मी त्या सांगू शकत नाही, पण एक छोटासा अनुभव सांगते तो म्हणजे हा की 2013 खूप प्रॉब्लेम्स चालू होते लाईफमध्ये. ॲक्च्युली जॉब भेटत नव्हता आणि खूप म्हणजे खरंच खूप प्रॉब्लेम्स चालू होते आणि जॉब भेटत नव्हता. जॉब भेटत नव्हता हाच मोठा प्रॉब्लेम. आणि मागे गणेश जयंती होती त्या दिवशी 2013 आणि मी इंटरव्ह्यूला गेले होते ग्रँड रोडला. आणि तिथे माझा तो इंटरव्ह्यू खरंच खूप बेकार इंटरव्ह्यू झाला. ॲक्च्युली त्यांनी नको ते प्रश्न विचारले मला इंटरव्ह्यूमध्ये, म्हणजे असं की म्हणजे तुझं फेसबुक अकाउंट आहे का, तुझे फ्रेंड्स किती, आणि तू म्हणजे तू तुझ्या बायोडेटामध्ये म्हणजे तुझं हॉबीजमध्ये वाचन दिलेस, तर वाचनामध्ये तुला काय आवडतं. मी सांगितलं की मला वाचायला साई चरित्र मी वाचलं ॲज अ हॉली बुक म्हणून. तर त्यांनी विचारलं साई चरित्रामधलं तू काय वाचलंयस, तुला काय येतं साई चरित्रामधलं ते सांग. तर मी त्यातली माझी सर्वात आवडती ओवी सांगितली की एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा. आणि खरंच त्यांनी नको ते प्रश्न विचारून खरंच खूप डोक्याला टेन्शन झालं अक्षरशः. म्हणजे तो इंटरव्ह्यू असं वाटत होतं की तो इंटरव्ह्यू नाही, दुसरंच काहीतरी चालू आहे असं वाटत होतं. आणि त्या लेडीज होत्या, खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्या लेडीज होत्या दोन इंटरव्ह्यू घेणाऱ्या. आणि त्या ऑफिसमधनं बाहेर निघाले म्हणजे मला असं वाटत होतं की आता मी लाईफमध्ये कधी काही करू शकत नाही. आणि म्हणजे असं असतं ना की लोक आपल्याला पाय मागे खेचतात, तसं त्या क्षणी फील होत होतं. आणि मला असं वाटत होतं की मी लाईफमध्ये कधी काही करू शकत नाही. आणि फक्त माझ्या मनात एवढीच विचार होतो की मी एवढी बापू भक्त आहे, पण मी बापासाठी कधी काही करू शकत नाही. माझ्या आई बापू दादांच्या चेहऱ्यावर माझ्यामुळे कधी आनंदच येऊ शकत नाही असं मला त्या क्षणी फील होत होतं. आणि डोळ्यातून खूप पाणी येत होतं आणि असं वाटत होतं की म्हणजे की माझ्या बाप्पाला माझ्यामुळे ॲज ऑलवेज त्रास होतो. माझ्या बाप्पाला खरंच माझ्यामुळे खूप त्रास होतो. आणि मी ग्रँड त्या दिवशी मागे गणेश जयंती होती म्हणून म्हटलं की मी वृक्षक्षेत्रामला दर्शनाला जाते बाप्पाच्या. तर मी ग्रँड रोडवरनं ट्रेन पकडली. मला खरंच कळतच नव्हतं मी ट्रेनमध्ये बसले कधी आणि खार रोडला पोहोचले कधी. मी त्याच टेन्शनमध्ये होते की मी काय करू मी काहीच करू शकत नाही लाईफमध्ये असं मला वाटत होतं. आणि नंतर मी खारोड स्टेशनला उतरून गुरुक्षेत्रामध्ये पण कशी पोहोचले ना अक्षरशः मला खरंच कळतच नव्हतं की मी कशी पोहोचले गुरुक्षेत्रामध्ये. आणि त्याच्यानंतर मी गेले गुरुक्षेत्रामध्ये. माझ्याकडे अंबज्ञा की माझ्याकडे ताक्षणी उपनिषद होतं, कारण जर उपनिषद माझ्याकडे नसतं तर माहिती नाही माझ्या संगती काय झालं असतं. कारण ज्या क्षणी आपल्याकडे उपनिषद असतं ना त्या क्षणी खरंच खूप वेगळीच फिलिंग असते ती. आणि उपनिषद होतं म्हणूनच मोठ्याच्या समोर मी जाऊच शकले नाही त्या क्षणी की मी कुठल्या तोंडाने मोठ्या इकडे जाऊन मोठ्याला कुठल्या तोंडाने हात जोडून काय सांगू मोठ्याला की मोठ्या मी इंटरव्ह्यू देऊन आले आणि इंटरव्ह्यूमध्ये मी पास पण नाही झाले असं. मी मोठ्या आईच्या समोर खूप गर्दी होती म्हणून मोठ्या आईने म्हणाली की आई मी तुझ्याकडे ना नंतर येते चंडिका कुलाच्या फोटोसमोर. मी गुरुक्षेत्रामध्ये गेल्यावर कधीच असं होत नाही की मी चंडिका कुलाच्या फोटोसमोर जाणार नाही. पहिली मी गुरुक्षेत्रामध्ये गेल्यावर आईला नमस्कार करते, पण मी त्या दिवशी तसं केलंच नाही. मी बसले आणि एक अध्याय काढला, तो 17 अध्याय होता. तो अध्याय वाचेपर्यंत सुद्धा माझं लक्ष नव्हतं, माझ्या डोक्यात तेच ते विचार येत होते. आणि त्याच्यानंतर मग मी ना गाभाऱ्यात गेली दर्शनाला. आणि मोठ्या आईच्या समोर फक्त मोठ्या आईला एवढंच म्हणले, मोठी आई या क्षणी जर माझ्या चेहऱ्यावर जर खरा कोणी आनंद आणू शकतो ना तो आहे माझा बाप्पा. प्लीज मोठी आई तू काहीही कर, मला नाही माहीत तू काय करणार आहेस, फक्त ना मला बाप्पाचं दर्शन होऊ दे प्लीज मोठी आई असं बोलले. आणि परत पूर्ण गाभाऱ्याचं दर्शन घेऊन मी चंडिका कुलाच्या फोटोसमोर आले आणि तेच वाक्य मी परत रिपीट केलं आणि परत रिपीट केलं आणि मागे फिरले. आणि तर सगळे ना गेटकडे धावत जात होते, सिक्युरिटी असतात तिकडे. तर मग मी विचारलं की काय हे कशासाठी एवढे लोक जमत आहेत, तर ते म्हणाले की बहुतेक बापू खाली येणार आहेत. आणि त्या क्षणी बाप्पा खाली आला आणि बाप्पाने आईचं दर्शन घेतलं आणि बाप्पाने मी गेटच्या बाहेर उभी होती. बाप्पाने आमच्या सगळ्यांकडे बघून दोन थम्सअप्स केले आणि बाप्पाने मस्त दर्शन केलं. बाप्पाने ना माझ्याकडे पाहून स्माईल दिली आणि दोन थम्सअप्स पण दिले आणि मी हे झालं. आणि त्याच्यानंतर मी मोठ्या आईला, त्या दिवशी तारीख होती 23 फेब्रुवारी 2013, मी मोठ्या आईला काय म्हणाले, मोठी आई प्लीज काय पण कर, पण मला ना ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत जॉब भेटू दे. कसाही जॉब भेटू दे मला काही प्रॉब्लेम नाही, फक्त मला जॉब भेटू दे आई.
आणि डेट तो महिना संपायला 4 ते 5 दिवस बाकी होते. पण आधी मातेची एवढी कृपा ना की मी 27 फेब्रुवारीला इंटरव्ह्यूला गेले आणि माझं सिलेक्शन झालं. आणि दुसरा दिवस म्हणजे 28 फेब्रुवारी माझा जॉबचा फर्स्ट डे होता. अंबरने मोठी आय लव्ह यू सो मच.